महायुतीतला जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये. नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि ठाण्याचा उमेदवार अजूनही ठरवता आलेला नाहीये. महायुतीतली रस्सीखेच विरोधकांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. महायुतीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपला सुटला असला तरी नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि ठाण्याचा उमेदवार अद्यापही जाहीर झालेला नाहीये. नाशिक, संभाजीनगर आणि ठाण्याचा उमेदवार कोण असणार या संदर्भात सस्पेन्स कायम आहे. नाशिकच्या जागेसाठी शिवसेना प्रचंड आग्रही आहे, पण राष्ट्रवादीनं साताऱ्यावरील दावा सोडल्यानं नाशिकवरील राष्ट्रवादीचा दावा पक्का झाल्याचं बोललं जात आहे. नाशिक राष्ट्रवादीला सुटणार या शक्यतेनं अस्वस्थ झालेल्या हेमंत गोडसेंनी थेट अयोध्या गाठल्याचं सांगितलं जात आहे. नाशिक पालघर जागा कुणाच्या वाट्याला ही अद्यापही निश्चित नाही आहे. महायुतीचे नेते मात्र लवकरच सगळं व्यवस्थित होईल असं सांगून वेळ मारून नेत आहे. 3 टप्प्याचे उमेदवार घोषित झालेले, राहिलेले 2 टप्पे. आता 2 टप्प्याचे निवडणूक आहे, त्याच्यामध्ये 3रा टप्प्या, 4थ्या टप्प्यातले सुद्धा उमेदवार आज किंवा उद्या जाहीर होतील, 5व्या टप्प्यातले होतील. त्याच्यामुळं शिंदेसाहेब यांना चक्रव्यूहात अडकलं असं वगैरे काही नाही. शिंदेसाहेब शिंदेसाहेबांचे जे काही पक्षाचे उमेदवार असतील ते टप्प्याटप्प्यानं जाहीर होतात. संजय शिरसाटांनी आता तर शुक्रवारी सकाळी 11 वाजताचा वायदा उमेदवारी जाहीर करण्यासाठी दिला आहे. संभाजीनगर असेल, नाशिक असेल, या दोन्ही जागा शिवसेना लढवणार आहे. या उमेदवाराची घोषणा उद्या सकाळी 11च्या दरम्यान होईल. संभाजीनगरचा फॉर्म भरायला शक्यतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब स्वतः हजर राहणार आहेत. उमेदवार ठरत नसल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं महायुतीवर टीका करायला सुरुवात केली आहे. महायुतीला उमेदवार सुद्धा सापडेना. पहिली गोष्ट, या महाराष्ट्रात 7 जागा अशा आहे की महायुतीमध्ये कोण लढणार. आणि आता मी नाही बोलत आहे, छगन भुजबळ यांची कालची प्रतिक्रिया तुम्हीच बघा, किती उद्वेगानं ते बोललेले आहे की किमान 19 तारखेपर्यंत तरी उमेदवार, 20 तारखेपर्यंत तरी उमेदवार जाहीर करा. महायुतीच्या जागांचा घोळ मिटता मिटत नाहीये. कागदावर बलवान वाटणाऱ्या महायुतीच्या कमजोर बाजू समोर येऊ लागल्या. याचा फायदा शरद पवार यांच्यासारखे चाणाक्ष नेते घेणार नाहीत असं होणार नाही. त्यामुळं लवकरात लवकर जागा वाटपाचा घोळ मिटवण्याची मागणी केली जाते. सचिन बडेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.